हाँ तर हे लक्षात आलं का बघा, व्हेन वन इंटेन्सिटी ऑफ वन ऑफ द सोर्स इज इनक्रीज्ड और डबल्ड, एका सोर्सची इंटेन्सिटी डबल केली तर काय होतं, ब्राईट बँड आणि डार्क बँड दोघांची इंटेन्सिटी वाढतं. ओके, याला दुसरा क्वेश्चन कसा येऊ शकतो, इफ इनिशियली टू सोर्सेस हॅव सेम विड्थ, दोन्ही सोर्सेसची विड्थ सुरुवातीला काय आहे सेम आहे, आणि नंतर काय केलं एका सोर्सची विड्थ डबल केली, असं पण क्वेश्चन येऊ शकतो. लक्षात घ्या की विड्थ डबल होणं म्हणजे इंटेन्सिटी डबल होणं. आता याच्या याच्याच रिलेटेड आणखी एक क्वेश्चन आहे, सिमिलरच क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. समजा आता एका सोर्सची इंटेन्सिटी हाफ केली तर काय होईल, म्हणजे क्वेश्चन कसा आहे बघा, इनिशियली इनिशियली टू सोर्सेस हॅव सेम स्लिट विड्थ, दोन्ही सोर्सेसची स्लिट विड्थ तेवढीच आहे, म्हणजे इंटेन्सिटी तेवढीच आहे. ओके, अँड नाऊ स्लिट विड्थ ऑफ वन सोर्स, स्लिट विड्थ म्हणजे इंटेन्सिटी ऑफ वन सोर्स इज मेड हाफ देन, आता काय आन्सर येऊ शकेल, काय सांगता येते. फर्स्ट ऑप्शन, इंटेन्सिटी ऑफ बोथ बी बी अँड डी बी इन्क्रीजेस, इंटेन्सिटी ऑफ बी बी इन्क्रीजेस डी बी डिक्रीजेस, इंटेन्सिटी ऑफ बी बी डिक्रीजेस डी बी इन्क्रीजेस अँड इंटेन्सिटी ऑफ बोथ बी बी अँड डी बी डिक्रीजेस. ओके, कुठला ऑप्शन आता करेक्ट येईल असं वाटतंय. करेक्ट, हे बघा इनिशियली काय कंडिशन असणार आहे, इनिशियली मागच्या क्वेश्चन प्रमाणेच बीबी जो असणार आहे ना तो आयमॅक्स असणार आहे, दॅट इज 4i चा असणार आहे, आणि डार्क पॅन्ट जो असणार ना तो मिनिमम इंटेन्सिटीचा असणार, म्हणजे किती असणार, 0च असणार. हे इनिशियल कंडिशन झालं. आता फायनली फायनली बघा, आय वन हे आयच राहणार आहे फॉर एक्झाम्पल, आणि आय टू जे आहे ना ते आय बाय टू करूया, म्हणजे एका सोर्सची इंटेन्सिटी काय केली हाफ केलेली आहे. फर्स्ट सोर्सची इंटेन्सिटी आय, सेकंड सोर्सची इंटेन्सिटी आय बाय टू. तर आता ब्राईट बँडला काय होणार आहे, इथं ब्राईट बँड आय मॅक्स इज इक्वल टू रूट आय प्लस रूट आय बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर येणार, याचं एक्सपान्शन करावं लागेल. याचं एक्सपान्शन काय येणार आहे बघा, आय प्लस आय बाय टू प्लस टू वन बाय रूट टू आय, असं एक्सपान्शन येणार. एक्सपान्शन करून बघा व्यवस्थित. ओके, फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्म स्क्वेअर प्लस टू रूट आय इंटू रूट आय बाय टू, म्हणजे रूट आय इंटू रूट आय म्हणजे आय होणार, आणि वन बाय रूट टू ॲज इट इज राहणार आहे, म्हणजे हे किती येणार आहे, थ्री आय बाय टू प्लस टू इंटू वन बाय रूट टू ची व्हॅल्यू 0.7072 असते, माहित आहे ना आय, म्हणजे 1.5 आय प्लस 1.4 आय अप्रॉक्सिमेटली, म्हणजे किती होणार, हे साधारणपणे 2.9 आय होणार, म्हणजे 4i चं काय झालं, 2.9i झालं. 4i चं किती झालं, 2.9i झालेलं आहे. आता डार्क बँडला, डार्क बँडला मिनिमम इंटेन्सिटी काय असणार आहे, रूट आय मायनस रूट आय बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर. आता हेच होणार आहे, फर्स्ट टर्म थ्री आय बाय टूच होणार, आय वन स्क्वेअर प्लस आय, म्हणजे आय वन स्क्वेअर प्लस जे रूट, जे फर्स्ट दोन टर्मचं ऍडिशन थ्री बाय टू
आईस येणार आहे आणि मायनस फक्त काय होणार आहे 1.4 आय म्हणून. म्हणजे 1.5 आय मायनस 1.4 आय म्हणजे अप्रॉक्सिमेटली आन्सर किती येणार आहे 0.1 आय येणार. आता बघा ब्राईट बँडची इंटेन्सिटी 4 आय चं 2.9 आय झालं परंतु डार्क बँडची इंटेन्सिटी 0 चं काय झालं 0.1 आय झालेलं आहे म्हणजे डार्क बँडची इंटेन्सिटी वाढलेली आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे इंटेन्सिटी ऑफ डीबी इंटेन्सिटी ऑफ बीबी डिक्रीजेस अँड डीबी इन्क्रीजेस. लक्षात आलं? लक्षात घ्या दोन सोर्सेस ज्यावेळी वेगळ्या वेगळ्या इंटेन्सिटीचे असतात ना त्यावेळी काय होतं डार्क बँडची इंटेन्सिटी 0 कधीच येत नाही. ओके वेगळ्या म्हणजे डार्क बँडची इंटेन्सिटी 0 कधी असते ज्यावेळी दोघांची इंटेन्सिटी एक्झॅक्टली सेम असेल त्याच वेळी फक्त. ठीक आहे म्हणजे एका सोर्सची इंटेन्सिटी डबल करा नाहीतर हाफ करा. डार्क बँडची इंटेन्सिटी सुरुवातीला जे 0 असते ना ती थोडीशी वाढतेच. ओके आणि ब्राईट बँडचं मात्र काय होतं एका सोर्सची इंटेन्सिटी वाढवली की ब्राईट बँडची इंटेन्सिटी वाढते आणि एका सोर्सची इंटेन्सिटी कमी केल्यावर ब्राईट बँडची इंटेन्सिटी कमी होते. हे व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. हे खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत. सो इन दिस वे टू सोर्सेस शुड बी इक्वली ब्राईट. दोन सोर्सेस इक्वली ब्राईट असतील तरच डार्क बँडची इंटेन्सिटी काय ते 0 येते. लक्षात येत आहेत? दोन सोर्सेस जर इक्वली ब्राईट असतील तरच डार्क बँडची इंटेन्सिटी 0 येते आणि दोन सोर्सेस जर अनइक्वल ब्राईट असतील तर मात्र डार्क बँड कम्प्लिटली 0 येत नाही आणि त्याच्यामुळे काय होणार स्क्रीनवर क्लिअर इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला मिळणार नाही. कारण डार्क बँड जेवढा डार्क असेल कारण एखादा इंटरफेरन्स पॅटर्न क्लिअर कधी दिसतो किंवा क्लिअर इंटरफेरन्स आहे का नाही ते कधी करणार आहे ज्यावेळी काही पट्ट्यामध्ये अजिबात लाईट नसेल त्याचवेळी. ओके सो इंटरफेरन्स पॅटर्नची क्लिअरिटी ही ब्राईट बँडच्या ब्राईटनेसवर डिपेंडंट नसून डार्क बँडच्या डार्कनेसवर डिपेंड आहे. डार्क बँड ज्यावेळी कम्प्लिटली डार्क येणार त्याचवेळी आपल्याला क्लिअर इंटरफेरन्स पॅटर्न मिळणार आहे. ओके सो दिस इज फॉर द टुडेज लेक्चर ऑफ फिजिक्स. म्हणजे याच्यामध्ये आपण आतापर्यंत कुठल्या कंडिशन बघितल्या सीएम बीएनसी मध्ये कोहेरंट झालं मोनोक्रोमॅटिक झालं इक्वली ब्राईट झालं. आता थर्ड आहे व्हाय सोर्स टू सोर्सेस शुड बी नॅरो ही थर्ड कंडिशन आपल्याला बघायची आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. पार्ट आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचा आहे नॅरो.